जस्टिस अनिल वैद्य सर बोलता है ना? ओ राजरत्न आंबेडकर का? जी 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 मिस बोलतो आहे. जय भीम. आपण बोललो ना मागे. सर फोन बदलला वाटतं नंबर होता सेव्ह करून माझ्याकडे. तो पण आहे माझ्याकडे, पण वोडाफोनच्या काही प्रॉब्लेम चाललेत ना, त्यामुळे रेंज खूपच कमी येत आला म्हणून या नंबरवरनं केला. तो पण आहे माझ्याकडेच आहे. ऍक्च्युली मी फोन याच्यासाठी केला की एक ऑडिओ क्लिप बरीच व्हायरल होते आहे. कुणी अच्युत भोईटे म्हणून आहेत आणि अच्युत भोईटेची, हा ते स्वतःला चमार म्हणून काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय स्वतःला. पण ते प्रचार असा करतायत की 2021 जी जनगणना होणार आहे तर त्याच्यामध्ये महार लिहा, चांभार लिहा आणि जातीमध्ये महार लिहा आणि याच्यामध्ये धर्मामध्ये बौद्ध लिहा. तर त्यांची जी ती कन्व्हर्सेशन आहे बरीच लोक मला पाठवत आहेत आणि एक संभ्रम निर्माण होतो. पाठवली त्यांनी काही लोकांनी, वाचली ऐकली मी, कारण मी तुमचे लेख वाचत असतो आणि त्याच्यावरच आता आपली सुप्रीम कोर्टामध्ये जी पिटिशन आहे तुमच्या कन्सल्टेशन मध्येच आपण ती तिथेही टाकलेली आहे, दिलेली आहे. तोही मॅटर आता हे सगळं कोविडमुळे प्रकरण ते घेतले नाहीयेत अजून, बोर्डावर नाही आले. तर तेच मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि मग लोक चुकीच्या अँगलने फॉलो करायला लागतील की महार लिहतील आणि वेगवेगळ्या जाती, मग ते बुद्धिझम मध्ये अशा पद्धतीने जातीचा समावेश होईल, निर्माण होईल. आणि तोच मला की ती कन्व्हर्सेशन किती व्हॅलिड आहे, काय खरंच त्यांचं जे सांगितलंय की आपली जात वेगळं आहे, हिंदू धर्मामध्ये येत नाही महार आणि ती अनुसूचित आहे, त्यांचं जे सगळं कन्व्हर्सेशन जे तुम्ही ऐकलंय ते प्रॉपर आहे का काय आहे याच्यावर? कारण आपला पण जो माझा पण जो कॉल आहे हा पण रेकॉर्ड होतोय, कारण तुम्ही पण जे सांगाल तर ही पण क्लिप मी लोकांना देणार आहे की काय खरी परिस्थिती आहे, म्हणजे काय अच्युत भोईटे जे सांगतायत ते खरंच आहे का त्याच्यावरच समाजाने फॉलो केलं पाहिजे की काय आहे याच्यामध्ये नक्की काय आहे? की त्यांनी जे सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट झाला होता 1935, हा त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शेड्यूल कास्ट ऑर्डर 1936 जो झाला, तर त्यावेळी जी लिस्ट जोडली होती शेड्यूल कास्टची, तर ते म्हणतात की बाबासाहेबांनी जोडली, ती बाबासाहेबांनी जोडलेली नाही. तर जे एस हटन नावाच्या ज्या जनगणना अधिकाऱ्यांनी डिप्रेस क्लासची जी जनगणना केली होती त्यानुसार महार ही जात नोंदवली गेली होती तिथे. आणि तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो आहे तोच मुळात ब्रिटिशांचा होता, ब्रिटिश गव्हर्नमेंटची पण. हो तो 1935 आहे ना, आपलं संविधान 1950 लागू झालं, ते आता काय आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट खाली नाही आहोत. नाही त्यावेळी 36 तीन वर्ष आपल्याला हे दिलेलं, म्हणजे 3 आरक्षण दिलेलं होतं, मग तो ऍक्ट बंद पडला. हा तर त्यावेळी त्यांनी त्यामध्ये कुठलाही धर्माची कंडिशन टाकली नव्हती. त्यांनी काही बंगालचे बुद्धिस्ट आणि काही इंडियन ख्रिश्चन यांना वगळलं होतं. त्यानंतर जेव्हा संविधान सभेमध्ये ही लिस्ट बनवण्याचा विषय आला तेव्हा काही सदस्यांनी त्यांना सुचवलं की बा तुम्ही अनुसूचित जाती जमाती कोण आहे याची लिस्ट टाका, ओबीसीची तर लिस्ट नव्हती. तर बाबासाहेब म्हणाले की ही लिस्ट जर टाकली तर ते संविधान फार मोठं होईल, हे काम आपण राष्ट्रपतीकडे सोपवू. आणि मग तिथे सप्टेंबर 1950 म्हणजे 26 जानेवारी 1950 नंतर साधारणतः 8-7 महिन्यांनी एक लिस्ट दिली. त्या लिस्टला ती संविधानात नाही टाकली, त्याला राष्ट्रपतीच्या आदेशाने ऑर्डर म्हणतात, तर त्याला म्हणतात कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950. आता ही 50 लिस्ट टाकत असताना त्यांनी त्यामध्ये कंडिशन टाकली, राष्ट्रपतीच्या आदेशाने मंजूर झाली, म्हणजे राष्ट्रपतीचा आदेश होता तो, की हिंदुइझम त्यामध्ये टाकला की हिंदुइझम मध्ये असलेल्या कास्ट आणि काही पंजाबच्या काही शीख वगैरे कास्टचा उल्लेख केला त्यांनी, पंजाबच्या काही प्रांतातल्या त्यांना आरक्षण मिळेल. मग अशा रीतीनं त्यामध्ये फक्त कंडिशन हिंदुइझम, हिंदुइझमला मानणारे जे लोक आहे त्याच लोकांना त्या जाती लागू होते. याचं कारण असं झालं की संविधान सभेमध्ये एक अल्पसंख्याक कमिटी होती, तर त्या अल्पसंख्याक कमिटीमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही जे अल्पसंख्याक आहोत या बाकीच्या अल्पसंख्याकपेक्षा फार वेगळे आहोत, बरोबर आमचं दुखणं जास्त आहे. बरोबर तिथे असं ठरवण्यात आलं की
अनुसूचित जाती जमाती यांना आरक्षण द्यायचं आणि अल्पसंख्याक जे बाकीचे लोक आहेत त्यांना आरक्षण द्यायचं नाही. मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि त्यांच्याशी त्यावेळेचे जे त्या समितीचे अध्यक्ष होते पटेल त्यांनी चर्चा केली. त्यांनी पण म्हटलं की आम्ही, कारण मुस्लिमांना फार आधीपासून इंग्रजांनी आरक्षण दिलं होतं आणि ख्रिश्चनांनाही होतं, मग तिथे ते डिटॅच झाले ते लोक. आणि पुढे मग ह्या ज्या जाती होत्या, मग त्यामुळे काय झालं की 50 जेव्हा तो ऑर्डर झाला त्याच्यामध्ये हिंदुइझम हा शब्द टाकला. म्हणजे हिंदुइझम टाकण्याचा कारण तुमच्या लक्षात आलं असेल की त्या काष्टनी त्या काष्टला संविधान सभेत वगळले होतं त्या रिलिजनला. बरोबर. पण शिखांना नव्हतं वगळलं. मग 51 तर बाबासाहेबांनी राजीनामा दिला विधिमंत्री पदाचा. आणि मग 56 त्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आता धर्मांतर करणार जेव्हा झालं त्यावेळी त्यांनी काय केलं की फक्त हिंदू आणि शीख या दोनच धर्माच्या लोकांना आरक्षण लागू राहील. म्हणजे दोन त्या जो कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल ऑर्डर 1950 आहे त्याच्या पॅरा 3 मध्ये अशी तरतूद केली. ओके. म्हणजे आता कसं झालं की रिलिजियस जो हे आहे क्रायटेरिया तो रिलिजियस क्रायटेरिया म्हणजे शीख आणि हिंदू या दोन धर्माचा राहिला. आणि मग आपण झालो बौद्ध. बौद्ध झाल्यामुळे आपल्या सवलती गेल्या म्हणून बाबासाहेब म्हणाले की सवलतीची तुम्ही चिंता करू नका. आज सवलती जरी गेल्या तरी मी त्या माझ्या पोटाच्या खिशात आहे त्या परत मिळवून देईल. कारण बौद्ध झाल्यानंतर सवलती गेल्या होत्या. जर त्या जातीचा म्हणजे महार जातीचा आणि हिंदू धर्माचा संबंध नसता तर बाबासाहेबांनी सवलती गेल्याची भाषाच केली नसती, परत मिळवून देण्याची भाषा केली नसती. म्हणजे आणि बाबासाहेबांची कित्येक भाषण आहे की महार नावामध्ये काही पडलेलं नाही. महार नाव घेतलं की तुमच्याकडे हीनत्वाच्या भावनेने पाहतात. व्हॉल्युम 18 मध्ये बरेच स्पीचेस आहेत ज्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणजे त्यांनी महार शब्दाचा विरोध करतायत, महार जातीचा विरोध करतायत, अशा अनेक शेवटचे जे स्पीचेस आहेत धर्मांतरानंतरचे ते अनेक लोक आहेत रेफर करू शकतात. आणि इवन ते आता 2007 होते तो व्हॅल्यूम 17 जो पब्लिश झाला त्यामध्ये महार हु वेअर महार यावर एक आर्टिकल आहे त्यांचं, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो पर्सनल त्याचा रेफरन्स. त्यामध्ये त्यांनी म्हटलं म्हणजे भांडारकरांनी जे मत दिलेलं होतं तेव्हा मृत आहार खाणारे जे आहे त्याला महार म्हणतात. अच्छा. तर ही बाब बाबासाहेबांनी मान्य केली. बाबासाहेब म्हणतात की महार वरून महाराष्ट्र नाव नाही पडलेलं आहे. महाराष्ट्र म्हणजे महान असं आहे. महार नाव हे ज्ञानेश्वरीच्या काळात पहिल्यांदा आलं 16 फार आधीपासून नाही आहे. त्यामुळे भांडारकरांचं नाव जे म्हणजे म्हणणं जे आहे ते त्यांनी टोटली ऍक्सेप्ट केलं. फार छान म्हणजे ते 3-4 पानाचं एसे आहे. एकदा तुम्ही वाचलं असेल परत वाचलं तर खूप ऐतिहासिक आहे ते. तर आता आम्ही एकदम मृत मासेही खात नाही आणि महारही राहिलो नाही. बरोबर. त्यामुळे आता जेव्हा आम्ही बौद्ध झालो मग 90 त्यांनी जे बौद्ध हा शब्द पॅरा 3 मध्ये दाखल केला. कॉन्स्टिट्यूशन शेड्यूलचा ऑर्डर 1950 पॅरा 3 मध्ये जो बौद्ध शब्द ऍड केला त्यामुळे काय झालं की आता 3 कॅटेगरीत 3 रिलिजनला तो रिझर्वेशन मिळत. हिंदू, शीख आणि बौद्ध. बौद्ध पण हिंदूंच्या जाती तशाच आहेत त्या लिस्टमध्ये. लिस्टमध्ये हिंदूंच्या म्हणजे महार ही नाही, साधारण लोकांना कळावं म्हणून महार ही हिंदूंच्या जातीतली हिंदूंच्या लिस्ट मधली जात आहे. हिंदूंच्या लिस्ट मधली जात आहे. ओके. आणि शीख जे आहे ते शिखांच्या बघा मजहबी शीख, कबीरपंथी शीख, रविदासी शीख आणि यांचे मूळ नाव आहे चंबार चर्मकार समाज आहे. चर्मकार त्यांनी ते नाव बदलवून त्यांच्या लिस्ट मध्ये टाकून घेतले ते. अच्छा. ओके. इवन आदिधर्म म्हणून एक 1931 त्यांनी चर्मकारांनी आदिधर्म घेतला होता तो पण टाकला. 2007 महाराष्ट्रातल्या रोहिदास या कम्युनिटीला जे मूळचे चर्मकार आहे ते रोहिदास म्हणतात स्वतः त्यांना पण महाराष्ट्राच्या लिस्ट मध्ये ऍड केलं. आता बौद्धांमध्ये जाती नाही आहे त्यामुळे आपण जोपर्यंत तिथे कन्वर्टेड बुद्धिस्ट किंवा अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध किंवा धर्मांतरित किंवा बौद्ध कंसामध्ये अनुसूचित जाती हा प्रवर्ग लिस्ट मध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या नावाने सवलत मिळत नाही. बरोबर. आज कारण तो जो
अनुसूचित जातीची जी व्याख्या दिली आहे कलम 366 पोट कलम 24 मध्ये त्याचा ढोबळमानाने अर्थ असा आहे की एखादी जात किंवा वर्ग जोपर्यंत लिस्ट मध्ये येत नाही तोपर्यंत त्याला अनुसूचित जातीचा समजता येत नाही. बरोबर. आता घोळ काय होतो की आपल्या काही लोकांना वाटते की बा आपण बौद्ध धर्म हा जात नाही त्याच्या लिस्ट मध्ये कसा टाकायचा. स्वाभाविक आहे पण 341 कलमामध्ये एखादी जात किंवा वर्ग त्या जातीचा वर्ग याला लिस्ट मध्ये टाकता येते किंवा वंश म्हणजे हा जो धर्मांतरित बौद्ध आहे हा एक वर्ग आहे. वर्ग आहे. बरोबर आहे. त्या वर्गाला 341 कलमान्वये संसद त्यामध्ये ऍड करते करू शकते. अनेक झाले म्हणजे 50 नंतर कित्येक कास्ट त्यांनी ऍड केलेले आहे. अच्छा. आता पण एक जे रिसेंट बिल आहे बहुतेक पार्लमेंटमध्ये काही याच ऍड तर हा प्रवर्ग त्यामध्ये आला पाहिजे. तर जेव्हा 90 जेव्हा अमेंडमेंट झालं तर त्याचं एक प्रिएम्बल आहे म्हणजे ऍक्ट मध्ये नाही पण प्रिएम्बल मध्ये त्यांनी म्हटलं आहे की कन्व्हर्टेड बुद्धिस्ट जे बुद्धिस्ट जे ग्रुप असं म्हटलेलं आहे. बरोबर. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्याला ऑलरेडी आरक्षण देतच आहे बौद्धांना. बौद्धांना तेच माझा प्रश्न तोच आहे की महाराष्ट्रात ऑलरेडी बौद्धांना आरक्षण आहे. आता प्रचार का केला जातो की बौद्ध लिहू नका महार लिहा तुमचे सीट कमी होत आहेत सीट्सचा. आणि बौद्धांना जे महाराष्ट्रात आरक्षण मिळालं 1960 पासून त्याच्या आधी 1958 कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून एक क्लास होता 1958 मध्ये तो ओबीसी मध्ये होता. नंतर त्यांनी 60 तो क्लास त्यांनी शेड्यूल कास्ट म्हणून केला. त्याचे कास्ट सर्टिफिकेटचे नमुने बनवले की महाराष्ट्रातल्या धर्मांतरित लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यावेळीच्या रिपब्लिकन पार्टीच्या लोकांनी दादासाहेब गायकवाड आणि बाकीच्या बीसी कांबळे या सगळ्यांनी त्या पुढाकारांनी यशवंतराव चव्हाणांशी दिलजमाई करून ते आरक्षण लागू केलं. आणि ते आरक्षण चुकीचं आहे असं मुंबई उच्च न्यायालयात एक रिट पिटिशन आलं होतं 87 वगैरेच्या दरम्यान गोपालकृष्ण चव्हाण वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र असं ते. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या 3 बेंचनी म्हटलं की हे आरक्षण बरोबर आहे महाराष्ट्र सरकारने दिलेलं बौद्धांना. त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र सरकार जे आरक्षण देते आपल्याला बौद्ध आणि कित्येक परिपत्रकामध्ये असते अनुसूचित जाती आणि धर्मांतरित बौद्ध. हो. म्हणजे आता तुमची घरकुल योजना असो की दलित वस्ती सुधार योजना असो परिपत्रक निघतात त्यामध्ये. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनीच जे मूळ जे रिझोल्युशन आहे 60 ते काही बाद केलेलं नाही त्यांनी. अच्छा. हो. हा. आणि जो 2011 जो त्यांनी एक कायदा केला जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचा त्यामध्ये पण त्यांनी एक नमुना 7 म्हणून टाकला किंवा धर्मांतरित बौद्धांना अशा रीतीचं हे फॉर्मॅट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणीही त्याला नाकारलेलं नाही. नाही नाकारलेलं. तरी पण या लोकांनी काय केलं की तो चुकीचा आहे तो केंद्राला चालत नाही हे बरोबर आहे. पण ज्याला केंद्र सरकारच्या नोकऱ्यात जायचं किंवा फायदे घ्यायचे तर तो केंद्राचा 6 नंबरचा नमुना जो महार लिहून असतो तो घेऊ शकतो ना. तर आता काय झालं की फक्त महारचाच दाखला मिळतो तो 7 नंबर मिळतच नाही. तो कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून जो मिळत होता तो मिळतच नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातही मिळत नाहीये. महाराष्ट्र त्यांनी बंद पाडला या लोकांनी. त्यांनी प्रशासनामध्ये जाऊन म्हणजे अधिकृतपणे त्याचा हे नाही आला पण ते जे नेटवरून जे प्रोसेस असते त्यामध्ये तो ठेवलाच नाही त्यांनी. अच्छा. आता फक्त तो महार लिहूनच येतो आणि हे सांगतात की आम्ही खूप क्रांती केली. पण हे तर मग बाबासाहेबांच्या मुवमेंटच्या विरोधात झालं ना. म्हणजे तुम्ही बाबा बौद्ध म्हणून म्हणजे हे जे भोईटे वगैरे जे मेसेज पसरवत आहे मग ही तर अँटी आंबेडकराईट मुवमेंट झाली बाबासाहेबांच्या विरोधातली आहे. बाबासाहेबांनी भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्वाचा म्हटलेला आहे. आणि आपण 56 पासून आज 60-65 वर्षामध्ये जेवढी काही आंदोलनं केली कशासाठी केली. खैरलांजीला भांडलो आपण. मर्डर न बलात्कार होत नाहीत का. नामांतराचा लढा दिला. मिडलचा दिला. हा आपला सेल्फ रिस्पेक्टचा मुव्हमेंट आहे. हे बेसिकच या लोकांना कळत नाही. आणि 65 वर्षामध्ये जो आपल्या लोकांचा
भलेही आपण राजकारणात यशस्वी नसू, आर्थिक दृष्ट्या काही, पण स्वाभिमान मात्र उच्च कोटीला पोहोचतो. हो हो, ते तर आहे. आपली मेन लढाई म्हणजे आमच्या घरामध्ये भले काही खायला पियायला नसेल, पण सन्मानाची आणि सेल्फ रिस्पेक्टची मुवमेंट आपण, म्हणजे बाबासाहेबांची मुवमेंट म्हणजे सेल्फ रिस्पेक्टचीच मुवमेंट आहे. आपण सहन करत नाही, आपण तू नाही झालो ना. नाही नाही नाही. तर हा जो ही जी मानसिकता आली आहे ही 65 वर्षांनंतर आमच्या लोकांमध्ये तयार झाली आहे. आणि तुमच्यात आमच्यात हा फरक आहे की तुम्ही आता कुठे धर्म घेतला, तुमच्यात तो आमच्या इतका स्वाभिमान झालेला नाही. कित्येक वेळा आम्ही बौद्ध लिहायचं आवाहन केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही महार म्हणून लिहा म्हणून सांगता आणि त्यामुळे आमच्या अस्मितेला स्वाभिमानाला तडा जाते. तर हे अशा रीतीनं आता हे याचं कारण काय सांगतात की राजकारणामध्ये मग त्या जागा कमी होतात आमदारी. आमदारकीच्या जागा जर कमी होत असतील आणि खासदारकीच्या, म्हणजे महाराष्ट्रातल्या बौद्धांनी गेल्या वेळी 65 लाख लोकांनी बौद्ध सांगितलेलं होतं, तर बाबासाहेबांनी म्हटलं ना की आम्हाला राजकीय आरक्षण नको म्हणून. हो, 10 वर्षाचं बाबासाहेबांनी हे केलं होतं. हो, आणि एका भाषणात म्हणले की तो शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये मी तो ठराव मंजूर केला आहे आणि मी त्यावर ठाम आहे म्हणतात. हो हो हो, बाबासाहेबांचे 18व्या खंडामध्ये याच्यावर स्पीच आहेत, भाग 3 मध्ये. मग आता राजकीय आरक्षणाचा काही मुद्दा नाही. दुसरं आर्थिक बजेट जे म्हणतात हे लोक, एकाही वर्षी आर्थिक बजेट आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं नाही. बरोबर. आताही 16% आरक्षण आहे, 16% पॉप्युलेशन केंद्र सरकार धरते. गेल्या बजेटमध्ये 8% आरक्षण 8% त्यांनी केलेलं आहे आणि तसा काही कायदाही नाही आहे तो. म्हणजे तोही मुद्दा गेला. मग आपलं यांचं दुसरं काय की तुम्ही जनगणनेत सांगणार नाही तर तुमचं रिझर्वेशन बंद होईल. जनगणनेत जर महार सांगितलं, बौद्ध सांगितलं किंवा महार सांगितलं तर आरक्षण कसं काय बंद होईल. हो, आरक्षण ज्या क्रायटेरियावर दिल्या जाते 16(4) मधल्या सामाजिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मागास आणि इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन, या आधारे पार्लमेंट एक ठराव करतो आणि त्याच्यानुसार ते लागू होते. काढायचं असलं तो ठराव करावा लागतो. तुमची लोकसंख्या कमी भरल्यामुळे आरक्षण जाईल हे म्हणणं बरोबर नाहीये. मी अनेक वर्षापासून मी सभा संमेलनांमधनं हाच प्रचार करतोय की जनगणनेमध्ये तुम्ही बौद्ध लिहिलं तरी तुमच्या आरक्षणावर फरक पडणार नाही, त्याच्यावर काहीच त्याच्यावर होणार नाही. पण होतं काय, ही अशी लोक मंडळी डिस्टर्ब करणारी आणि अँटी आंबेडकराईट मेसेजेस सोडत राहतात की तुम्ही महार नाही लिहिलं तर तुमचं आरक्षण जाईल. तुमचे जीआर आहेत, महाराष्ट्राचे जीआर आहेत, पण आपली लोक अडाणी असल्यामुळे ते जीआर वाचत नाहीत, त्यांना त्याचं काही नॉलेज नाहीये. त्यामुळे आम्ही सभा संमेलनाच्या माध्यमातून हा प्रचार करतोय की फक्त बौद्ध म्हणून लिहा आणि त्याच्यामध्ये तुमचं आरक्षण कधी थोडं पण डिस्टर्ब होणार नाही, जाणार नाहीये. ज्याच्याकडे अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट आहे त्याचं कसलंही आरक्षण जात नाही, जात नाही. आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही कधी मनाई करत नाही. म्हणजे विद्यार्थी जर महाराचा दाखला घेत असेल तर त्याचा आता प्रॉब्लेम आहे, त्याला विरोध करण्याचं कारण नाही. सध्या जे आहे त्यांना महार म्हणून घेत असतील नाही, पण आता जे महार म्हणून सर्टिफिकेट इश्यू होत आहेत ते पण मग आपल्या लोकांच्याच या कृतीमुळे व्हायला लागलेत. म्हणजे बंद पडलं ना, म्हणजे आपल्या लोकांनी बंद पाडलं जे बौद्ध म्हणून आपल्याला सर्टिफिकेट्स मिळत होते, हे अशा पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार केले असतील की बौद्ध म्हणून नको आम्हाला, महार म्हणून हवंय. लोकांमध्येही ते संभ्रम निर्माण करतायत की 2021 तुम्ही महार लिहा. मग हळूहळू जर आपण महार लिहायला लागलो तर ऑब्व्हियसली बौद्धांचं सर्टिफिकेट इश्यू होणार नाही. झालं ना ते बंदच झालं ना साहेब, बुद्धांचं सर्टिफिकेट इश्यू होऊनच बंद झालं. मग आता 2021 यांचं जे म्हणणं आहे की महार लिया आणि बौद्ध लिया, तर हे कितपर्यंत व्हॅलिड आहे? मला तर वाटते की आपला स्वाभिमान आपण विकू नये. बरोबर. स्वाभिमानासाठी आपण कायम राहिलं पाहिजे आणि बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळावं. बौद्धांनी जे नोंद केली धर्मांतरित बौद्धांनी, त्यांची अनुसूचित जातीमध्ये जनगणना करावी अशी आपण मागणी केली पाहिजे. हो, म्हणजे जातीच्या रकान्यामध्ये अनुसूचित जाती लिहावं. हो, आणि जातीचा उल्लेख करण्याचं काही कारण नाही आहे. हा, अनुसूचित जाती म्हणजे त्या शेड्यूलमध्ये तो येतो, त्या सूचीमध्ये येतो. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही ना. कोणत्या जातीमध्ये येतो एक्झॅक्टली,
आणि तसे जर त्यांचं कंपल्शन असेल तर त्यांनी एक रकाना वाढवावं ना की आमच्यासाठी. आदी धर्माचा 1931 ला यांनी आदी धर्म जेव्हा घेतलेला होता चर्मकार लोकांनी, तेव्हा सरकारला आणि जनगणना आयोगाला पत्र लिहून आदी धर्मासाठी वेगळा कॉलम करायला लावला होता. मला वाटतं 2011 याच्यात पण आदी धर्म होता जनगणनेमध्ये. मी 2011 जी जनगणना 2011 किंवा त्याच्या अगोदरची जी जनगणना बघितली त्याच्यामध्ये आद धर्माचा उल्लेख आहे. आद धर्म आदी धर्माचा उल्लेख बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आद धर्माच्या लोकांनी कसं हे केलेलं आहे म्हणून. तर आपला स्वाभिमान काय ठेवण्यासाठी अनुसूचित जाती जी संख्याच हे त्यामध्ये ऍड करायची, तर आम्ही सांगितलेली संख्या तुम्ही अनुसूचित जातीमध्ये ऍड करा, बरोबर कॉलम करा. तशी आता 21 यायला वेळ आहे, तोपर्यंत जोरदार मागणी झाली पाहिजे. ही मागणी करायची नाही, त्यामध्ये सुधारणा करायची नाही कायद्यामध्ये, जे अपेक्षित आहे लिस्ट मध्ये यायचं नाही, ही मागणी करायची नाही. लोकांना चुकीचं सांगून अशा रीतीने दिशाभूल करायची, दिशाभूल होते ना ही. आणि लोक अडाणी आहेत, त्यांना वाटतं हेच बरोबर आहे, आपण महार लिहायला पाहिजे. म्हणजे होणार काय की 2011 जे बौद्ध होते त्यांची संख्या आता कमी होईल आणि भारतामध्ये बौद्ध राहतच नाहीत अशा पद्धतीने अहवाल येईल 2021 जनगणनेमध्ये दिसेल. पर्सेंटेज ऑलरेडी आमचा 0.6% आहे. आता जो अनु जातीचे प्रमाणपत्र देण्याचा जो 2011 महाराष्ट्र सरकारचा जो कायदा आहे त्यामध्ये काय आहे की एक अर्जदाराच्या वडिलाच्या किंवा वडिलाच्या नात्यातील लोकांचे कागदपत्र सादर केल्यानंतर त्याला जातीचा प्रमाणपत्राचा दाखला देण्यात येईल. बरोबर. ते कलम 4 वगैरे काहीतरी आहे. त्यामध्ये जनगणनेचे प्रमाणपत्र पाहून दाखला देण्यात येईल असं काहीच लिहिलेलं नाहीये. बरोबर. हो. आणि आम्ही काय करत आहोत बौद्धांना म्हणजे आपल्या लोकांना बौद्ध म्हणून दाखला मिळावा म्हणून आम्ही भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बौद्ध असल्याचे दाखले आम्ही देतोय. की तुम्हाला कोणी जर विचारलं की हा वडिलांचं तिथं महार लिहिलंय तुला पण महार देऊ, त्यामुळे वडिलांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्याचं एक मी प्रमाणपत्र लोकांना देतोय. आमच्या वेबसाईटवरनं देतोय, फिजिकली देतोय, ऑफलाईन देतोय, सगळीकडे की कुणाची अडचण होऊ नये. पण आता होणार काय यांच्या अशा मेसेजमुळे की लोक बौद्ध असल्याचा दाखलाच पण घेणार नाही, आम्हाला महार असल्याचा दाखला द्या असं होईल. महार तर ते मागतील ना. हा, महार म्हणूनच लोक नोंद करतील. आणि फक्त महार नाही म्हणजे यांनी प्रत्येक जातीला तो मेसेज दिलाय. आणि मुळात ही लोक आंबेडकराईट नाही आहेत. जे सांगतायत तुम्ही महार लिहा ते त्या कास्टला पण बिलॉंग करत नाही, ते स्वतः सांगतात मी चांभार आहे. हो ना, तेच म्हणजे एक तर तुम्ही बाबासाहेबांची मुवमेंट पण चालवायची नाही, तुम्ही बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्येही तुम्ही काम करायचं नाही आणि त्या मुवमेंटला डिस्टर्ब करायचं. बाबासाहेबांची मुवमेंट बाबासाहेबांनी आपल्याला धम्माकडे आणून कन्क्लूड केलेलं आहे की हा धम्म तुम्हाला आम्ही देऊन जात आहोत. आपण आता पाठ फिरवत चाललो बाबासाहेबांच्या मुवमेंटकडे. बिलकुल बिलकुल उलट. म्हणजे इतक्या वर्षानंतर एवढे आंदोलन झाले, बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन झाले. म्हणजे बाबासाहेबांनंतर बीसी कांबळे असतील, दादासाहेब गायकवाड असतील आणि एवढं सगळं आपण तो बौद्ध म्हणून आपल्याला नोंदवण्यासाठी अनेक लोकांनी त्याग केलेला आहे. त्याग केला तो त्याग म्हणजे 2021 मध्ये आपण पाण्यात घालणार आहोत. एवढ्या लोकांचा त्याग, पिढ्यांचा त्याग, 2-3 पिढ्या लढल्या आपल्या झटल्या की यांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळावं, बौद्ध म्हणून मिळावं, जातीच्या आधारे नाही, महार म्हणून नाही, बौद्ध म्हणून मिळावं. पण आता या 2021 आपण महार म्हणून जर कन्वर्ट होत असू तर या सगळ्या फक्त बाबासाहेबांचंच नाही, बाबासाहेबांनंतर मग दादासाहेब गायकवाड असतील, बी सी कांबळे असतील, या लोकांनी जे आंदोलन चालवले ते सगळे पाण्यात जातील. काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. मग मोरारजींनी जेव्हा ते म्हटलं होतं ना तुम्हाला बौद्ध व्हायचं कोण सांगितलं म्हणून, हो हो ते तसंच झालंय. हे मोरारजीचेच चेले दिसत आहेत. त्यावेळी वर्धेला चप्पल फेकली होती त्यांच्यावर. हो हो, बरेच मोरारजीचा बरेच पुतळे फुटले. आंदोलन झालं होतं त्यावेळी, खूप आंदोलन झालं होतं. आपली लोक इथून मुंबईहून दिल्लीला जाऊन त्यांचा निषेध केला होता. बरीच मोरारजीच्या वेळेस हे झालं होतं. पण महार म्हणूनच पाहिजे असतं तर कशाला मग महार. तर बाबासाहेबांनी धर्मांतरच केलं नसतं.
त्या महागमध्ये तुम्ही आम्हाला स्वतः म्हटलं ना त्यांनी आरक्षण केलं तरी मी मिळवून देईल, जे मिळवलं होतं मी ते मीच तुम्हाला दिलं होतं आणि मी परत तुम्हाला मिळवून देईल. हो 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 तेच, त्यासाठीच मी तुम्हाला फोन केला. की दुसरं काय साहेब, मी या लोकांना काय म्हटलं की बघा, तुम्ही तुमच्या लोकांना जर आव्हान करत असाल तर करा. कारण सांगतो म्हटलं की महार हा मृत आहार करणाऱ्यापासून झालेला आम्हाला अपमानास्पद दिलेलं नाव आहे. हो हो ऑब्विसली. आणि तुमचं नाव जे आहे ते व्यावसायिक आहे, कर्मकार आहे, ते चांबड्याचा व्यवसाय करणारे, तेली माळी कुणबी हे नाव जे पडले व्यावसायिक नाव आहे. आमचं व्यावसायिक नाही ना, तुम्हाला काही वाटत नाही व्यावसायिक? व्यवसाय म्हटलं तुम्हाला बरं वाटतं. हो चर्मकार म्हणजे तो चांबड्याचं हे काम करतो म्हणून त्याला चर्मकार, त्याला काही अपमान वाटत नाही. महाराजांना तो अपमानास्पद आहे ना. हा, आमचं व्यवसाय अपमानास्पद आहे ना, हा फरक आहे म्हटलं. हो म्हणून तुम्ही एक तर आम्हाला बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळण्यासाठी सपोर्ट करायला पाहिजे. हो त्याच्यावर तुम्ही ब्र काढत नाही म्हटलं, त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही की बौद्ध म्हणून तुम्ही लिहा. उलट तुम्ही आम्हाला महार म्हणून आमची आयडेंटिटी, आम्ही ते पुसायचं काम करतोय 3 पिढ्यापासून की हा धब्बा पुसला पाहिजे महार नावाचा, आणि तुम्ही आम्हाला अजून तो उजागर करताय की याला अभिमानाने मिरवा महार म्हणून. आता मला वाटतं नागपूर खंड साहेब थोडं जनगणना आयोगाने गव्हर्नमेंटला लिहायला पाहिजे आपल्या लोकांनी की एक कॉलम वाढवा, धर्मांतरित बौद्ध जे आहेत ते अनुसूचित जातीचे महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राचा रेकॉर्डच आहे गव्हर्नमेंटचा, म्हणजे महाराष्ट्राने प्रूव्हच केलेला आहे ना, लॉच आहे, लिगलच झालेला आहे की आपल्याला कन्व्हर्टेड बुद्धिस्ट म्हणून त्यांनी जे दिलेलं आहे. नाही मग असं काय असेल ना, मला मी आपले जे सुप्रीम कोर्टाचे पण लॉयर आहेत त्यांच्याशी बोलून घेतो, तुमचं पण गायडन्स घेतो. एखादं आपण पिटिशन टाकू की 2021 जनगणनेमध्ये, कारण त्यांचा फॉर्म रिलीज झालेला आहे आता त्याच्यात. हा पण त्याच्यात दुरुस्ती करता येईल, दुरुस्ती करता येईल तर आपण लगेच टाकण्यापूर्वी अर्ज करावा लागतो की नाही. हा म्हणजे ते सगळी प्रोसेस करून घेऊ, आयोगाला आपण पत्र पाठवू की धर्मांतरित बौद्धांसाठी एखादा एक जास्त कॉलम तुम्ही करण्यात यावा त्याच्यामध्ये, आणि त्या पद्धतीने मग आपण पत्रक वगैरे काढू. आणि यांनी मागच्या जनगणनेच्या वेळेस प्रकाश आंबेडकरांचाही त्याच्यात रेफरन्स घेतलाय त्यांच्या संभाषणामध्ये, आणि आम्ही ते बघितलेलं आहे. त्यांचे पत्रकं आमच्याकडे होते की त्यांनी आवाहन केलं होतं की महार लिहा. कदाचित त्यांची तेवढं म्हणजे तो प्रकाश आंबेडकरांचं पत्रक नव्हतं, अकोल्यामध्ये ते पत्रक काही लोकांनी काढलं होतं की महार म्हणून लिहा जनगणनेमध्ये. कदाचित ते त्यांचं अज्ञान असेल. आजपासून मला वाटतं जवळपास 20-25 वर्षापूर्वीचं ते पत्रक आहे. त्यानंतरच्या डेव्हलपमेंट, त्यानंतरच्या घडामोडी चेंज झाल्यात ना. हा आपला सेल्फ रिस्पेक्टचा लढा आहे. बरोबर, लक्षात घेतलं. बरोबर बरोबर. आपल्या सेल्फ जे काही तत्कालिक फायदे आहेत हे आपल्या कुण्या कामाचे नाही. आणि चमचे निवडून जातात तसंही. आता या लोकांनी आता रिझर्वेशन जिथे लागू आहे तिथं सगळं विकून टाकलंय, म्हणजे सगळं प्रायव्हेटायझेशन, स्कूल्स प्रायव्हेटायझेशन, नोकऱ्या बंद. म्हणजे तुम्ही महार म्हणून रिझर्वेशन जे मिळवणार आहात ते कोण उपयोग कोण करणार आहे त्याचा? म्हणजे एकीकडे महार व्हायचं त्या नोकऱ्यांसाठी आणि प्रवेशासाठी, आणि तिकडे तर तुम्हाला घेणार नाही. म्हणजे तुम्ही मधल्यामध्ये बौद्ध धम्मही सोडलात आणि तुम्हाला नोकऱ्याही नाही, महार म्हणून जगावं लागेल आयुष्यभर पिढ्यानपिढ्या. धर्मांतराच्या वेळी ज्या प्रवृत्तीचा विरोध होता त्यांचा विजय आहे. विजय हा त्यांचे, मला वाटतं हे त्यांच्याच सोडलेली ही पिळावळ आहे जी हे काम करत होत ना, हे परत हिंदू याच्याकडे येतील म्हणून. तर हे ऍक्च्युली जी लोक हे मेसेज देत आहेत त्यांचा महाराजशी पण काही संबंध नाहीये. नाही तेच महत्वाचं, म्हणजे जो महार पण नाहीये तो महाराणा सांगतो की तुम्ही महार लिहा. अरे तुम्ही स्वतः महार नाही आहात आणि तुम्ही दुसऱ्यांना महार म्हणून लिहायला सांगता. आणि नागपूर खंडपीठाने तर महार शब्दावरच बंदी घातलेली आहे, दलित शब्दावर घातली. हा दलित शब्दावर. हो सॉरी. तर हे अशा पद्धतीने सगळं व्हायरल यांचा होत होता म्हणून मी विचार केला की इतर कुणाशी बोलण्यापेक्षा तुम्ही न्यायाधीश राहिलेला आहात आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातनं जे संभाषण आहे ते लोकांपर्यंत जावं आणि
जनगणना मध्ये जे काही आता, कारण मी मागे एक दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं की जशी जशी जनगणनेचा काळ जवळजवळ येईल आपल्यामधली ही लोक फोडाफोडीचं काम करतील, संभ्रम निर्माण करायचं काम करतील आणि लोकांनी बौद्ध लिहू नये यासाठी प्रयत्न करतील. आणि आता 2021 जशी जशी जवळ येते तसं यांचं काम सुरू झालं. बौद्ध लिहा म्हणतो तो, बौद्ध लिहा पण महार म्हणून घ्या. महार लिहा म्हणतो म्हणजे आपल्या जात नाही ना, हाच तर मोठा प्रश्न आहे ना. आणि याच्याने काय होईल माहिती आहे, पूर्ण जगातल्या बौद्धांशी नातं आपलं तुटून जाईल. की यांच्या बौद्धा धम्मामध्ये जात येते, जिथे पूर्ण विश्वामध्ये बौद्ध मध्ये कुठंही जात येत नाही, पंत येत नाही. भारतात बौद्ध महार, बौद्ध चांबार, ढोर बौद्ध, मातंग बौद्ध, हे अशा पद्धतीचे नॉमेनक्लेचर्स जरी भारतात सुरू झाले, नावं जरी इथे सुरू झाले, एकही जगातला बौद्ध राष्ट्र तुम्हाला जवळ करणार नाही. आणि पर्यायाने मोदी आणि आरएसएस बौद्ध राष्ट्रांकडे जातील. ही लोक जातील आणि आपलं बौद्ध धम्माशी नातं तोडून टाकतील. तर हे सगळं जे सुरू आहे ना, महार बौद्ध, मातंग बौद्ध, चांबार बौद्ध बनवण्याचं काम, हे जगाशी आपला संपर्क तोडण्यासाठी आहे. तर हे खूप मोठे यांची कॉन्स्पिरसी सुरू आहे. त्यासाठी मला तुम्हाला फोन करायचं. मी सकाळीच फोन करणार होतो पण मी थोडं एंगेज असल्यामुळे मग मी तुम्हाला फोन केला. ठीक आहे, मी खूप चांगली माहिती मिळाली. मी तुमच्या परवानगीने हा रेकॉर्ड पण सेंड करतो इतरांना ज्यांनी मला ऐकलंय, आणि म्हणजे त्यांना पण माहिती मिळावी की कशा पद्धतीने शेड्यूल कास्ट मध्ये किंवा अशी लोक काम करतायत अंतर्गत कसं लोकांना डिवाइड करायचं काम करतायत. आणि एक अजून जनगणनेचे आपले अधिकारी आहेत, त्यांनी मला एक माहिती दिली होती की जनगणनेचा जो रेकॉर्ड असतो, जनगणनेला जो तुम्ही डेटा देता, त्याचा इतर ठिकाणी कुठेही वापर होत नाही. तो फक्त तुमच्या जनगणनेसाठीच आहे. तुम्ही कोणती जात लिहिली, कोणता धर्म लिहिला, तुमच्या घरात किती मुलं आहेत, किती गॅस आहे, त्याचा कुठेही लिंक लावली जात नाही. आजपर्यंत कुठं मागितलंच नाही ना आपल्याला एवढे, आपण आधार कार्ड हे ते काढतो. हा, यांचं म्हणणं आहे ते आधार कार्डची लिंक होणार आणि याच्याशी लिंक होणार आणि त्याच्याशी लिंक होणार, म्हणजे तुमच्या आधार कार्डवर तुम्ही महाराज हे पण समजेल काय आता. काही 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 म्हणजे सांगायचं काही सांगायचं आणि समोरचे जे ऐकत होते तेही कन्व्हिन्स होत होते. आता प्रभावीपणे सांगितलं कोणी की मग ते होत ना. हो हो हो, मग त्यामुळे हा पण एक मुद्दा आहे की जनगणनेमध्ये दिलेली माहिती कुठेही ती वापरली जात नाही, ती फक्त जनगणनेसाठीच वापरली जाते. हे पण बरोबर आहे मी जे बोलतोय ते. हो ना बरोबर आहे ना. आता हे जे कायदा मी सांगितला, इथे जात प्रमाणपत्र देण्याचा जो कायदा आहे, त्यामध्ये कुठं लिहिलेलं आहे तसं? वडिलाचे डॉक्युमेंट, वडिलाच्या नात्यातले डॉक्युमेंट द्या असं लिहिलेलं आहे. तुमचं जातीचं प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस वेगळी आहे आणि जनगणनेची प्रोसेस वेगळी आहे. जनगणनेत तुम्ही इकडे महार जरी लिहिलं तरी तुम्हाला तलाठी बोलणार आहे का, हा ठीक आहे तुम्ही जनगणनेत महार लिहिले, हे घ्या सर्टिफिकेट. तुमची सर्टिफिकेट काढायची जी प्रोसेस आहे ती कम्प्लिटली डिफरंट आहे. त्याच्यासाठी ते फॉलो करावं लागेल तुम्हाला. आणि जनगणनेमध्ये ती 10 वर्षातनं एकदा येते. 10 वर्षातनं एकदा आल्यानंतर जी प्रोसेस त्यांची आहे ती आणि ही दोन्ही वेगवेगळे. यांनी काय केले, भोईटेंनी दोघांना क्लब करून सांगितलंय की तुम्ही इथे जर महार लिहिलं तर आधारशी लिंक होईल, त्याच्याशी लिंक होईल, तिथे लिंक होईल आणि मग तुमचे आरक्षण पण वाढेल. आरक्षण आता किती मराठा कम्युनिटी आरक्षणासाठी मागणी करते. समजा मराठा कम्युनिटीने 2021 जनगणनेत महार लिहिलं तर काय ते लोक आपोआप आरक्षण मिळेल का त्या लोकांना? आरक्षण मिळेल का त्या लोकांना? काही सांगायचं म्हणजे आणि समोरच्याला पटतंय ते असं, म्हणजे म्हणून मी बोलो हे इंटेलेक्च्युअल थोडी तरी असते तर कदाचित अशी बोलणं यांनी केलं नसतं. आज एवढा मोठा समुदाय आरक्षणासाठी मागणी करतोय, कोर्टात लढतोय, म्हणजे आरक्षणाची किती मोठी वेगळी प्रोसेस आहे. कुणबी लिहून किती सोपं आहे, त्यांनी कुणबी लिहिलं असतं, त्यांनी वेगवेगळ्या ओबीसीतल्या कास्ट लिहिल्या असत्या आणि कास्ट लिहिली तर लगेच आरक्षण लागू होतं. हे कोणी सांगितलं? एवढे लडाई लढायची गरज नाही, 21 जनगणना नाही, काही लढाईची गरज नव्हती आणि ओबीसी होऊन जाऊ. हा, त्यामुळे ऐकणाऱ्यांनाही हे सगळं कळलं पाहिजे की जनगणनेमध्ये कास्ट लिहिली काय आणि नाही लिहिली काय त्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही. एखाद्याने चुकून लिहिलं पण नाही जात तर त्याचे लगेच रिझर्वेशन जाणार नाहीये का जनगणनेतून जात नाही लिहिली.
तो काय तुमचा तिकडे बसलेला ऑफिसर बघणार नाही? मी हे म्हटलं की आमचे लोक आपल्या विवेकाने निर्णय घेतात, ते मारल्या मारल्या म्हणणं आम्हाला कसं तरी वाटतं म्हणलं नाही. आणि लिहू पण नाही बाबासाहेबांचं त्याच्यावर. माझ्या वडिलांनी माझ्या बाबासाहेबांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत. खरं तर ही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण माझे वडील मला म्हणायचे की बाबासाहेब घरी यायचे ना भेटायला, आणि मग बाबासाहेबांनी तिकडे खारला एक वस्ती वसवली होती. त्यावेळेस त्यांना कोकणस्थ महार म्हणून बोलायचे केम कॉलनी. आता ते नाव बदललं, पण असा कोणी एखादा दारू पिऊन वगैरे कोणी आला व्यक्ती बाबासाहेबांच्या जवळ आणि हात मिळवायचा प्रयत्न केला, तर बाबासाहेब त्याचा हात झिडी करायचे आणि सांगायचे मी महारांची हात मिळवत नाही. अच्छा, असं माझ्या वडिलांनी मला ती माहिती दिली होती की बाबासाहेब महार शब्दाच्या विरोधात किती विरोधात होते. किती होते? हा, तर हिस्ट्री माहित होती ना. हा, हिस्ट्री माहित होती, त्यामुळे बाबासाहेब महार शब्दाचा द्वेष करायचे. पण आपल्यातले काही लोक असं आता हे करायचा प्रयत्न करतात की नाही बाबा महार हा खूप गौरवशाली शब्द आहे, महार म्हणूनच आपल्याला घेतलं पाहिजे. आणि आमचा माझा पूर्ण विरोध आहे या शब्दासाठी, आणि आम्ही ते काम करतोय. आणि कित्येक लोक आता महार गौरवशाली म्हणून घ्यायला लागलेत. मराठ्यांचा मोर्चा झाल्यानंतर त्यांचं जे ब्रीद वाक्य होतं की एक मराठा लाख मराठा, त्यांना काउंटर करण्यासाठी, फक्त त्यांना चिडवण्यासाठी आमच्या लोकांनी काय सुरू केलं, एक महार लाखांची हार. अरे मी बोललो तुम्ही फक्त मराठ्यांना चिडवण्यासाठी तुम्ही घाणीत जाताय. म्हणजे फक्त एखाद्या कॉम्युनिटीला डिवचण्यासाठी तुम्ही स्वतःच्या अंगावर चिखल लावून घेताय. आणि त्यांच्या आरक्षणाच्या विरुद्ध भूमिका घेण्याचं कारण काय नाही? आम्हाला उलट तुम्ही उलट आम्हाला आनंद झाला पाहिजे की आम्ही इतक्या वर्ष रिझर्वेशनचे बेनिफिट घेतोय. आज आमचा आधुनिक वर्ग, मोठा वर्ग रिझर्वेशनचा जर बेनिफिट घेत असेल तर हा बाबासाहेबांशी जुडून जातो. आणि त्याचे मूळ शोधतो ना की कशामुळे मिळालं संविधान कोणी केलं. उलट आम्ही मराठा आरक्षणाचं समर्थन केलं की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. बिलकुल बिलकुल केलंच पाहिजे. हो, आम्ही कधी त्यांचा विरोध नाही केला, उलट आम्ही त्यांच्या बाजूने. आणि बघा, आज आपण आरक्षण घेतोय, शेड्यूल कास्टची लोक आरक्षण घेत आहेत, ओबीसी आरक्षण घेतोय. मग आरक्षण आमचा विरोध नाहीये, ओबीसीचा विरोध नाहीये, मग मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध आहे कुणाचा? हा पण मराठ्यांना लक्षात येईल ना की अरे आम्हाला शेड्यूल कास्टची लोक विरोध नाही करत आहेत, शेड्यूल ट्राईबची लोक नाही करत आहेत, ओबीसी करत नाही, मग विरोध कुणाचा आहे? ऑब्विसली ब्राह्मणिझमचा विरोध होतो. हो आहे ना, त्यांनी त्यांच्याच पिटिशन आहे. हा, त्यामुळे हा आपला वकील पुढे आला आणि हे झालं. म्हणजे लोकांना असं वाटतं त्यांना की बौद्धांचा विरोध आहे. नाही, बिलकुल नाही. हा, मूळ पिटिशन दुसऱ्या, म्हणजे पिटिशनर खास जे आहेत ते वेगळे आहेत. वेगळे आहेत, वेगळे आहेत. हे काय करतात माहितीये, शेड्यूल कास्ट मधनं एखादा फेस पुढे करतात की बघा या कॉम्युनिटीचा विरोध आहे. पण कधीही शेड्यूल कास्टची कॉम्युनिटी किंवा स्पेसिफिकली बुद्धिस्ट कधीही मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणार नाही. हा, ज्याला व्ह्यू आहे, ज्यांनी फुलेशाहू आंबेडकर वाचला आहे, भोजन म्हणजे काय, शूद्रामध्ये हे शूद्रच समजले आहे ना. शूद्रच आहे ही शूद्रामध्ये. उलट मराठ्यांनी कोर्टामध्ये माझ्या एका आर्टिकल मध्ये रेफरन्स, जे साऊथ ब्युरो कमिटीमध्ये मराठ्यांचं इनएड्युकेट रिप्रेझेंटेशन होते म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या लेटरमध्ये लिहिलं की यांना स्पेशल म्हणजे हे द्या, आरक्षणाचं हे वाढवून द्या. नाही, आणि राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाताना, लंडनच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाताना बाबासाहेब आंबेडकर शंकरराव जाधवांना सोबत घेऊन गेले, मराठा रिप्रेझेंटेशन त्यांना सोबत घेऊन गेले की चला मी अनटचेबल्स मधनं किंवा डिप्रेस क्लासेस मधनं मी रिप्रेझेंट करतोय, तुम्ही मराठा कम्युनिटीनं तुम्ही रिप्रेझेंट करा. शंकरराव जाधवांना बाबासाहेब सोबत घेऊन गेले होते. हे एवढं नातं आहे आपलं मराठा कम्युनिटी असेल. पंजाबराव देशमुख बाबासाहेबांसोबत होते. मग पंजाबराव देशमुखांसोबत, आणि म्हणजे एवढं बाबासाहेबांचा चांगला जवळीक संबंध होते. नंतर नंतर राजकारण्यांनी भूमिका घेत असताना आपण हा विचार केला पाहिजे की बाबासाहेबांची काय भूमिका असते किंवा काय होती, बाबासाहेबांनी विरोध केला असता का? बाबासाहेब तर देऊ इच्छित होते. तेव्हा आपण त्याचं उत्तर त्यांनी नाही म्हटलं, नाही विरोध नसता केला, म्हणजे आपणही नाही केला. आपल्या चळवळीचा, आपल्या ऍक्टिव्हिटीजचा जो क्रायटेरिया आहे तो बाबासाहेबांचे विचार आहेत ना. ऑब्व्हियसली आता अशा रीतीनं या लोकांनी वागायला पाहिजे. मराठा क्रांती मोर्चा एवढा झाला, एक काही बौद्धाने तुम्हाला दिसलं नसेल की कुणी विरोध केलाय.
की नाही नाही यांना नाही मिळाला पाहिजे आरक्षण. कुणी विरोध केलेला नाहीये बहुधांनी. हा एखादा कोणीतरी याच्यामध्ये यांचा प्लांट केलेला असतो आरएसएसचा बीजेपीचा की त्यांना असं डायव्हर्ट करायचं असतं की बघा बहुधांचा विरोध होतो. त्यांना काही घेणं देणं नाहीये, उलट त्यांना आनंद आहे की चला आमच्यासोबत आता तुम्ही पण रिझर्वेशनच्या बेनिफिशरीज मध्ये येत आहे. हो त्यामुळे तो एक वेगळा मुद्दा आहे. मग तो सांगायचा मुद्दा हाच झाला होता की जनगणनेमध्ये जर जात लिहिली असती आणि त्याच्यामुळे जर आरक्षण मिळालं असतं तर मराठ्यांनी आंदोलन केली नसती ना. केलं नसतं सरळ सरळ त्यांनी आपला कुंडी म्हणून किंवा काही. त्यामुळे जनगणनेचा संबंध आरक्षणाशी नाहीये. जनगणनेमध्ये तुम्ही काही जरी कास्ट लिहिली नाही जरी लिहिली तरी तुमच्या सीट्स कमी होत नाहीत, तुमच्या सीट्स वाढतही नाहीत, तुमचं रिझर्वेशन एफेक्ट होत नाही. हेच मला फक्त विचारायचं होतं तुम्हाला. राजकीय सीटची फिगरच करायची नाही ना आपल्याला राजकीय. सर मी एक्झॅक्ट मी तर पॉलिटिकल रिझर्वेशनच्या अगेन्स्ट आहे. एससीसाठी या लोकांनी पॉलिटिकल रिझर्वेशन दिलंय. मला सांगा आज जे एससीचे एमपीज मेंबर ऑफ पार्लमेंट आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आमदार खासदार बसलेत ते काय एससीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत काय? ते त्यांचे हे आहेत ते संपूर्ण बीजेपी आणि काँग्रेसचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. एवढं शेड्यूल कास्टवर अन्याय होतो, अत्याचार होतो, खैरलांजी होते, काय होते. एक तरी मेंबर ऑफ पार्लमेंट, एक तरी आमदार एक संसदेत किंवा विधानभवनात आवाज तरी उठवतो का? म्हणजे आमचं जे होतं ते 27 असतात महाराष्ट्रात, 27 एससी असतात. 27 आमदार म्हटलं तर किती मोठे प्रश्न धसास लागायला पाहिजे. 27 आमदार इथे एवढा मोठा अन्याय अत्याचार होतो, दोन आमदार पण आमचा प्रश्न आतमध्ये विधानभवनात बोलत नाही. काय उपयोग आहे त्या पॉलिटिकल रिझर्वेशनचा? काय फायदा? म्हणून ते बाबासाहेबांनी नाही म्हटलं होतं ना, म्हटलं ते पॉलिटिकल रिझर्वेशन संपूर्णपणे त्याचा वापर बीजेपी काँग्रेस ही लोक करतात. आमचा एकही आरपीआयचा म्हणा बीएसपीचा म्हणा जे शेड्यूल कास्टच्या पार्ट्या आहेत त्यांचा एकही निवडून जात नाही. म्हणजे तुमच्या हातात ते रिझर्वेशन कधीच या लोकांनी चोरून नेलेलं आहे. तर हे पॉलिटिकल रिझर्वेशन साठी म्हणतायत. कुठं कोण कोणता तुमचा नेता एमपी एमएलए तुमच्याबद्दल बोलतोय आतमध्ये? त्याच्यासाठी तुम्ही महार म्हणून घेताय स्वतःला? चमच्यांची वाढ करण्यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणून बाबासाहेबांनी 10 वर्षाचं सांगितलं होतं की 10 वर्षानंतर हे बंद करा, कारण याच्या हा सगळा बेनिफिट जातोय या लोकांना सवर्णांना. ते आमच्यामधला गाढव उभं घेतात आणि खुर्चीवर बसून ठेवतात 5 वर्ष, काही बोलायचं नाही. कालचं प्रकरण बघा, जसं आता एक उदाहरण घेतो म्हणजे, कारण कंगना राणावतचं उदाहरण घ्या. ती मुंबईला पाकिस्तान म्हणते, मुंबईला पाकिस्तान म्हणते, आणि बाबासाहेब आंबेडकर मुंबई ही महाराष्ट्राचं अविभाज्य भाग आहे त्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. आणि ज्या मुंबईला कंगना राणावत पाकिस्तान म्हणते तिच्या समर्थनात रामदास आठवले आणि तिचे कार्यकर्ते जातात. मग ते विसंगत झाले ना. म्हणजे विचार करा, ज्या रिझर्वेशन सामनामध्ये काल आणि परवा त्यांनी त्यावर लेख लिहिला, यांनी बाबासाहेबांच्या विरुद्ध भूमिका घेतली, ऑब्विसली अग्रलेख लिहिला, आणि त्याच्या आदल्या दिवशी बाबासाहेबांचे मुंबई विषयीचे विचार हरी नरकेचा आर्टिकल खूप छान, म्हणजे अग्रलेखाच्या बाजूला जे मोठं आर्टिकल असते बाबासाहेबांचंच आर्टिकल त्यांनी सामनामध्ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की रामदास आठवले हे शेड्यूल कास्ट रिप्रेझेंटेशन आहे, पण ते काम कुणासाठी करताय? बीजेपीसाठी. म्हणजे बाबासाहेबांच्या विरोधात भूमिका घेतली की नाही शेड्यूल कास्टच्या माणसाने? म्हणजे हेच आहे की तुमचं हे पॉलिटिकल रिझर्वेशन कसं काम करतंय. त्याच्यावर अशी लोक निवडून पाठवली जातात जे शेड्यूल कास्टचे विरोधी आहेत, जे बाबासाहेबांचे विरोधी आहेत, जे घटनेचे विरोधी आहेत. बरोबर. त्यामुळे शेड्यूल कास्टची ही जी लोक आहेत, ही पॉलिटिकल रिझर्वेशन जे मागे आपण लागलो ती सगळी ही लोक बसवलेली आहेत त्याच्यावर, संविधान विरोधी असं आहेत. तेच, त्यामुळे तो एक मुद्दा मला क्लिअर करायचा होता. ठीक आहे, पण चांगलं संभाषण झालं मला. म्हणजे इतरांनाही याच्यामधनं खूप काही लक्षात येईल. 2021 अनुसूचित जाती म्हणून जातीच्या रखण्यात आपण लिहावं आणि धर्माच्या याच्यामध्ये बौद्ध म्हणून लिहावं. आणि एक वाढवून मिळण्यासाठी तो पण मी तुम्हाला कन्फर्म करतो की अर्ज कसा करावा, काय करावा, आणि तशी एक पिटिशन पण आपण सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू की जनगणनेच्या अगोदर असा एक रखाना ऍड करून यावा म्हणून. चालेल चालेल. थँक्यू सर, खूप बरं वाटलं बोलून. वेरी गुड.
थँक्यू सर, थँक्यू, जय वीर, जय वीर.